राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुरू असलेला व्यापाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आलाय. मंत्रालयात पणन मंत्र्यांसह व्यापारी शेतकरी आणि माथाडी कामगारांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत सर्वमान्य तोडगा काढण्यात आला. फळे भाजीपाला कांदा बटाटा बाजार समित्यांमधून नियमन मुक्त करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. या निर्णयाला विरोध करत व्यापाऱ्यांनी गेल्या 5 दिवसांपासून संप सुरू केला होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं सर्व स्तरांमधील प्रतिनिधींना बैठकीसाठी पाचारण केलं होतं आणि आत्ताच्या या बैठकीमध्ये सर्वमान्य तोडगा निघाल्याचं समजतंय. मंत्रालयातल्या बैठकीत हा तोडगा निघाला आणि आता व्यापाऱ्यांनी 5 दिवसांपासून सुरू केलेला संप अखेर मागे घेतलेला आहे. आता राज्यभरातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पुन्हा एकदा व्यवहारांना सुरुवात होणार आहे. 5 दिवसांपासून हा संप सुरू होता. फळे भाजीपाला कांदा बटाटा नियमन मुक्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध केला होता आणि त्यामुळे त्यांनी संप सुरू केला होता. मात्र आज मंत्रालयामध्ये पणन मंत्र्यांसह झालेल्या बैठकीमध्ये अखेर तोडगा यावर निघालेला आहे. सर्वमान्य हा तोडगा असल्याचं समजतंय आणि त्यामुळे अखेर हा संप मागे घेण्यात आलेला आहे. सरकारची जी भूमिका होती शेतकऱ्यांच्या पट्टीतून कमिशन वजा करायचं नाही या भूमिकेला सर्व व्यापाऱ्यांनी संमती दिलेली आहे. हे करत असताना सर्व नेते लोकांची चर्चा केलेली आहे. आदरणीय सदाभाऊंनी शिवसेनेचे नेते उद्धवजी ठाकरे साहेबांचीशी चर्चा केलेली आहे. CM साहेब बाहेर गेले असल्यामुळं दादांनी CM साहेबांच्यावर चर्चा केलेली आहे. सर्वांशी चर्चा करून मला असं वाटतं की हा निर्णय सर्वांनी घेतलेला आहे. व्यापाऱ्यांना संभ्रमावस्था आहे की जे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापार करतात आणि ज्यांना बाहेर व्यापार करणार आहेत त्यांना वेगळं धोरण आणि बाजार समितीमध्ये काम करणार आहेत त्यांना वेगळं धोरण आहे असा संभ्रम निर्माण झालेला होता. त्यांना आम्ही वचन दिलेलं आहे बाहेर जो खुल्या लोक बाहेर जे काम करणार आहेत त्यांनाही तोच कायदा आहे आणि आज जे काम करणार आहेत त्यांनाही तोच कायदा लागू राहणार आहे आणि त्याच्यामुळं त्या एका मताशी आम्ही सहमत आहे. हे करत असताना कुठलीही बाजार समिती असुरक्षित राहता का म्हणे. बाजार समिती ही सक्षम राहायला पाहिजे कारण बाजार समित्या सक्षम राहिल्या तरच हा पुढील व्यापार चांगला होणार आहे आणि बाजार समित्यावर कुठेही संकट येणार नाही. त्यांच्याही मनात शंका होती की बाजार समितीवर संकट येईल म्हणून माथाडींचंही संरक्षण केलं जाईल कामगारांचंही संरक्षण केलं जाईल आणि सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्यांना योग्यशीर भाव मिळण्यासाठी स्वातंत्र्य आणि त्यांच्या मालाला सुरक्षा ह्या दोन्ही सर्व गोष्टीचा विचार करून सरकारने आणि सर्व व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. परत एकदा मी सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं सर्वांच्याच वतीनं ग्राहकाच्या वतीनं सुद्धा मी सर्व व्यापाऱ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.